हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग एव्हरीबडी टुडे वी आर गोइंग टू टेक अ फर्स्ट युनिट टेस्ट एक्झॅमिनेशन विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या शालेय स्तरावरती पहिली घटक जास्ती परीक्षा घेत आहोत मी फक्त तुम्हाला या जे काही प्रश्न आहेत वेर आर सम क्वेश्चन इन अवर आवर क्वेश्चन पेपर तर क्वेश्चन नंबर फर्स्ट लँग्वेज स्टडी त्याच्यामध्ये फर्स्ट कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग द करेक्ट लेटर्स काय करायचं आहे या ठिकाणी ए आणि बी असे दोन वर्ड्स आहेत के आय एन नंतर एक अक्षर त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि तो अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे त्यानंतर वाय ई नंतर एक अक्षर लिहायचं आहे तो अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे तो चार अक्षरे होईल वाय ई एका अक्षर तुम्ही भरायचं आणि पुढे येला आहे त्यानंतर दुसरा आकडा नंबर टू पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर स्कूल ग्राउंड पेन बुक या चार शब्दांचं काय करायचं आहे अल्पापेटिकला ऑर्डर प्रमाणे लिहायचे आपण वर्गामध्ये घेतलेले आहेत दुसरा आकडा तेच आहे रोज रन रेस आणि रेड या ठिकाणी काय केलंय फक्त फर्स्ट लेटर ऑफ ऑल वर्ड्स और इच वर्ड्स प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर हे आर जे आहे ते सेम आहे ते दोन का अक्षर बघायचं आहे त्यानुसार काय करायचं आहे क्रम लावायचं आहे नंबर थ्री पंक्च्युएट द फॉलोइंग वाक्यशुद्धीकरण करायचं आहे रितेश सेड मे आय कम इन मॅडम असं वाक्य आहे तर तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठल्याही वाक्य सुरुवात करताना पहिलं अक्षर कॅपिटल असावं किंवा नावाचं अध्यक्षर कॅपिटल असावं स्वर्पुराम अर्धविराम किंवा डबल अवतरण चिन्ह क्वेश्चन मार्क वगैरे हे कसं लिहाचे तुम्हाला सांगितले आहे ते दुसरं तेच वाक्य आहे तशाच प्रकारचं आहे द बस इज युवर्स असं आहे बघा त्या ठिकाणी शि त्या प्रश्न वाक्यानंतर प्रश्नचिन्हाची आवश्यकता आहे का किंवा कुठला अक्षर कॅपिटल पाहिजे ते पहा नंबर फोर मेक टू ऑर फोर वर्ड्स टू ऑब्लिक म्हटलेले तिथं दोन आणि रेषा म्हणजे ऑब्लिक फोर वर्ड्स इच दोन ते चार शब्द बनवायचे दोनच बनवा कारण आपलं एक मार्काला आहे मिनिमम थ्री लेटर्स आणि असा शब्द बनवायचा की जेणेकरून त्याच्यामध्ये तीन अक्षराचा एकतरी शब्द शब्द तीन अक्षर कमीत कमी त्या शब्दामध्ये तीन अक्षर असायला पाहिजेत युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड तरी काय प्रिपेअर या प्रिपे पी आर ई पी ए आर ई या शब्दापासून त्याच्यातले जे काय अक्षर आहेत साधारण सेवन लेटर्स सात अक्षरं आहेत त्या सात अक्षराचे मिळून शब्द उदाहर फॉर एक्झाम्पल बघा पेपर पण पी ए पी ई आर पेपर पण हा शब्द होऊ शकतो अशा पद्धतीने अजून दोन तीन अक्षर बना शब्द बनवा अँड हा हे झालं वन टू थ्री बघा पहिला प्रश्न जो आहे तो एक मार्काला आहे दुसरा आकडा जो एक मार्काला आहे तो पुढ दर्ड अल्फाबेटिक दोन वाक दोन आहेत त्याचे दोन मार्काला प पंक्च्युएशनचे ते दोन मार्काला आहेत आणि हा चौदा जो प्रश्न आहे लौंग -लौंग तो एक मार्काला त्यानंतर क्वेश्चन नंबर टू रीड द फॉलोईंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज तर लाँग लाँग ॲगो ही विष्णत अँड्रो अँड्रोक्लीज अँड लायन्स याच्यामधला हा पहिला बहुतेक पॅसेज आहे लाँग लाँग ॲगो इथूपासून तो पॅसेज बघायचा तुमच्या पुस्तकामध्ये वेन यू सॉल्व्ह द क्वेश्चन पेपर दॅट टाईम यू यू ओपन युअर टेक्स्टबुक म्हणजे बघा ज्यावेळी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायक येणार आहात तेव्हा तुम्ही काय करायचं हे पुस्तक उघडायचं आहे त्याच्यामध्ये अँड्रोक्झ अँड द लाईन हा जो लेसन आहे त्याच्यामध्ये हा उतारा बघा त्याची सुरुवात आहे त्या उतार्याची पॅसेजची लाँग लाँग ॲगो पासून ते शेवटचं वाक्य आहे ही विश्र हे ठिकाणी ते बघायचं आहे तो उतारा आणि त्या उताराचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे ए वन राईट ट्रू ऑर फॉल्स सत्य की असत्य लिहायचं आहे अँड्रोक्लीज मास्टर वॉज काइंड अँड जंटल पर्सन हे वाक्य ट्रू असेल तर ट्रू लिहा फॉल्स असेल तर फॉल्स लिहा सेकंड सेंटेन्स द मास्टर वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर स्लेव्ज हे वाक्य ट्रू आहे का फॉल्स आहे ते लिहायचं आहे आणि नंतर हा दुसरा प्रश्न आहे ए टू हा दोन मार्गाला प्रश्न आहे व्हॉट टाईप ऑफ मॅन वॉज अँड्रोक्लिस अँड्रोक्लिस कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे उतरा में लौंग -लौंग एगो पासून, ते उतार्यामध्ये आहे हा जो उतारा मी तुम्हाला सांगितला लाँग लाँग ॲगोपासून ही विष्णपर्यंत तो त्याच्यामध्ये त्याचं अँड्रोक्लिस कुठल्या प्रकारचा कोणत्या प्रकारचा मनुष्य होता दयाळू वगैरे आपण बघितलेलं अँड्रोक्लिस वॉज अ व्हेरी काइंड पर्सन वगैरे असं काहीतरी असेल उतार्यामध्ये ते पाहून लिहायचे दोन मार्काला आहे कमीत कमी दोन चार वाक्य तरी असावेत दोन वाक्य तरी असायला पाहिजे कमीत कमी, कमी? त्याच्यातला तिसरा प्रश्न आहे ह्या उत्तर्यावरचाच फाइंड आउट द अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज हा उतर्यावरच प्रश्न का ए वन ए टू ए थ्री त्याच्यानंतर पाठीमागसुद्धा सुद्धा आपण बघणार आहे पुढे नंतर तर हा फाइंड आउट द अँटोनिम्स तिसरा जो ए थ्री आहे या उतऱ्यावरचा प्रश्न आहे फाइंड आउट द अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज तर हा जो उत्तर आहे लॉंग लाँग ॲगो ही आण तो जो पॅसेज आहे त्या पॅसेजमधले बर्थ या शब्दाचा अर्थ असणार आहे हां बर्थ या शब्दाचा उतार्यामध्ये त्याचा समा समानाने शब्द इंग्रजीमध्ये समानार्थ शब्द सिमिलर वर्ड सॉरी अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थ अँटोनिम्स म्हणजे अपोजिट म्हणजे विरुद्धार्थ शब्द बघायचा आहे बर्थच्या विरुद्ध बर्थ म्हणजे जन्मने जन्मनेच्या विरुद्ध मृत्यू तर मृत्यू शब्द कुठला आहे बघायला इंग्रजीमध्ये आणि तो आपल्या पॅसेजमध्ये आहे का पहा असणारच त्यानंतर ब्रेव ब्रेव म्हणजे शूर शूरच्या विरुद्ध शब्द आपल्या उतार्यामध्ये आहे तो लिहायचा आहे तर थोडंसं पान पुढं बघायचं आहे हां क्वेश्चन नंबर आता त्याच्या उतार्यावरच ए फोर आहे तुमच्या दिसते बघा हां त्याच्यामधला पहिला आकडा आहे एकच आकडा शक्य होता एक बारकाला दिलेला आहे दोन नको म्हटलं ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट नेम द टेन्स तर या वाक्यातला काळ ओळखायचा कसं ओळखायचा व काळ फक्त क्रियापद बघायचं आहे कुठलं क्रियाप क्रियापद कुठं असतं बा क्रिया, क्रिया वर, म्हणजे वर्ब सुरुवातीला वाक्यातला सब्जेक्ट असतो करता आणि नंतर क्रियापद असतं टूक टूक इज अ वर्ब आणि त्या वर्बवरनं वर्ब आपल्याला वर्ब ओळखायचं आहे आता टूकचं मेन वर्ब आहे टेक म्हणजे ते टेन्स आहे तो कुठला झाला जर वाक्यात जर टेक असतं तर ते टेन्स आला असता आणि टेकचं पास्ट टेन्स कुठलं आहे बघा त्याच्यावरनं हा जर टूक असेल तर पास्ट टेन्स येईल आणि जर समजा ही विल टेक असतं तर ते फ्युचर टेन्स आला असतं तर बघा इथं टूक हे प्रेझेंट टेन्स आहे का पास्ट टेन्स आहे प्रेझेंट टेन्स असेल तर प्रेझेंट टेन्स येईल टूक जर हे पास्ट टेन्स असेल तर पास्ट टेन्स येईल हां त्याप्रमाणे जर प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स कुठलाही तो काळा ओळखायचा आहे आणि त्याच उत्तरावरचा प्रश्न आहे बघा डू यू लाईक टू रीड स्टोरीज तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का आवडतं असतील तर येस लिहा नसेल तर नो म्हणजे तुम्हाला बघा एस वॉर्ड नो फक्त लिहिलं तर चालेल किंवा तुम्ही असं म्हणलं तर चालेल आवडत असेल तर येस आय लाईक टू रीड स्टोरीज असं म्हटलं तर चालेल किंवा नो आय डोंट लाईक टू रीड स्टोरीज कुठलाही ते पहा आता हा झाला क्वेश्चन नंबर टू झाला तो पूर्णपणे उत्तरावरचा अँड्रो अँड द लॅनवरचा आता क्वेश्चन नंबर थ्री आहे तो रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज हा मात्र कवितेवरती आहे आपला पोएमवरती कुठली पोएम आहे ट्रीज आर द कायंडेस्ट थिंग आय नो ही कविता आपली आहे पोएम आपल्या पाठ्यपुस्तकातलीच आहे ट्रीज आर द कायंडेस्ट थिंग्स आय नो आणि त्याच्यावरचा स्टांझा बघायचा आहे ट्रीज आर पासून ते बर्ड्स ऑफ ग्रीन ओके यू लुक द फ्रॉम व ट्रीज आर टू द बर्ड्स ऑफ ग्रीन इथपर्यंत स्टांजा पाहायचा तेवढंच फक्त पहा त्याच्यावर फक्त प्रश्न उत्तर आहे प्रश्न लिहायचे आहेत तुम्ही उत्तर लिहायचे त्याच्यामधला पहिला आकडा आहे फिल इन द ब्लँक्स युजिंग प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द स्टांजा त्याच्यामधला काय करायचंय तर फिलिम त्याच्यामध्ये रिकमेंड आकडा दिले बघा ट्रीज अ सिम्पली डॅड डॅड असं म्हटलेलं आहे तर काय करायचं तर प्रॉपर वर्ड्स आपल्या बघायचं आहे कवितेमध्ये जे ट्रीज सिम्पलीपासून कुठले शब्द आहेत ते लिहा तो एक मार्काला आहे त्याच्यातला बी आकडा आहे कवितेवरचाच राईट द रायमिंग पेयर्स फ्रॉम द स्टांजा जे सगळी कविता पाहायची नाही फक्त काय पाहायची ट्रीज आर पासून ते बर्ड्स ऑफ ग्रीन या कडव्यामध्ये जेवढे रायमिंग वर्ड आहेत यमक सादार शब्द जे आहेत तेवढेच फक्त लिहायचे आहेत ओके आपण पाहिले पाठ्यपाठी तासाला पाहिलेलं आहे आणि क्वेश्चन नंबर थ्रीमधला बी ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम म्हणजे कवितेचं रसग्रहण ग्रहण काय करायचं आहे तर टायटल पोएट रायम स्कीम अँड विच इज द फेवरेट लाईन वरचीच कविता जी आहे आपण बघतोय कुठली की द ट्रीज आर द कायंडेस्ट थिंग आय नो या कवितेवरचेच कवितेचं रसकरण करायचं आहे म्हणजे टायटलचा अर्थ कवितेचं शीर्षक म्हणजे कवितेचं नाव टायटल म्हणजे काय नाही तर पोएम द नेम ऑफ द पोएम टायटलमध्ये पोएटचं काय करायचं आहे ती कविता पाहायची पुस्तकामध्ये आणि त्या कवितेचं पोएट कोण आहेत कवी त्याचं कवीचं नाव लिहायचं राईम स्कीम आपण कविते बघितली आहे तिथं पाठीमागं स्कीम कुठल्या ए बी बी कवी ए बी सी बी हां मी तुम्हाला सांगितले पहिल्या पहिली जी लाईन असेल फर्स्ट लाईन ऑफ द स्ट अंजा त्या स्टांजेतील पहिली लाईन असेल तर त्याला ए म्हणायचं शेवटचा शब्द बघायचा प्रत्येक समजा चार वळ हो, सपोज फोर लाईन्स ऑफ द स्टा अंजा जर त्या कडवेतील चारच वळी असतील तर पहिल्या ओळीतल्या शेवट शब्दाला ए म्हणायचे आणि दुसऱ्या शेवटच्या वळेतल्या म्हणजे दुसऱ्या ओळीच्या शेवट शब्दाला बी तिसऱ्या वळी सी आणि चौथ्याला डी म्हणायचे पण हे मध्ये असताना जर पहिला जर समजा यमक जर समजा जुळत असेल तर ए एचं जे आहे पहिल्या वेळेला तर दुसऱ्याला पण बीच म्हणायचं का फॉर एक्झाम्पल समजा पहिल्या वेळेतला किंवा फ लास्ट वर्ड ऑफ द फर्स्ट लाईन पहिल्या वेळेतला शेवट शब्द लास्ट असेल आणि सेकंड लास्ट वर्ड ऑफ द सेकंड लाईन दुसऱ्या वेळेतला शेवट शब्द फास्ट असेल तर लास्ट आणि फास्ट हे मग जुळतो आहे पण दुसऱ्या वेळेला बी म्हणायच्याऐवजी ए एच म्हणायचं अलग लक्षात त्या ब्यापी शि पोईम शिकवताना किंवा ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम बघत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते स्कीम बघा अँड विच इज द फेवरेट लाईन त्याच कवितेतली तुमची आवडती ओळ त्या ठिकाणी लिहायचे आणि क्वेश्चन नंबर फोर ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर त्यामध्ये एक ब्राईट इन टू मराठी ग्राउंड ग्राउंड या शब्दाचा अर्थ मराठीत लिहायचा आणि स्लेव या शब्दाचा देखील अर्थ मराठीत लिहायचा ग्राउंड या शब्दाच्या उत्तराला जर मराठीत भाषांतर योग्य केलं अर्धा मार्क आणि स्लेवला अर्धा मार्क असं एक मार्क ओके okay, सोलो प्रत्येकाने ही प्रश्नपत्रिका सोडवायचे याचे मार्क तुम्हाला तुमच्या पुढं निकालामध्ये पकडले जाणार आहेत त्याच्यामुळे हे मार्क सॉरी पेपर छानपैकी सोडवायचं आहे की जेणेकरून तुम्हाला चांगली मार्क्स मिळायला पाहिजे ओके सर्वांना बेस्ट ऑफ लक